मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की उदयानी देवकी अम्मावर खूप ओरडत असतात तेव्हा राहुल त्यांना शांत करत म्हणतो अम्माचा काहीतरी गैरसमज झाला असेल चोर तर आपल्याला शोधायचाच आहे बाहेरचाही आणि घरातलाही त्यानंतर राहुल लक्ष्मीला जवळ घेतो तर लक्ष्मी खूपच घाबरलेली असते राहुल म्हणतो अगं घाबरतेच कशाला तुझा बाबा इथे नाही म्हणून काय झालं तुझा राहुल काका आहे ना आणि तुला माहिती आहे का आता मी तुझ्या लक्ष्मी इंडस्ट्रीचा पार्टनर आहे ते ऐकून उदय धक्क्यानेच विचारतो तू आणि लक्ष्मी इंडस्ट्रीचा पार्टनर हे कधी ठरलं राहुल म्हणतो ते मी नंतर सांगतो आणि लक्ष्मीला विचारतो तुम्ही दुपारी फिरायला गेला होतात ना तर गौरीमध्येच म्हणते तू तिला यामध्ये कशाला ओढत आहेस लहान आहे ती तिच्या वयाचा तरी विचार कर परंतु मूर्ख राहुल काही न ऐकता लक्ष्मीला विचारतो तुझा बाबा काल पुण्याला गेला होता ही गौरी कुणाशी तरी बोलत होती ती काय बोलत होती तुला आठवतंय का जरा नीट आठव त्यावर लक्ष्मी राहुलची जिरवत म्हणते मला सगळं नीट आठवतंय पण मी तुला का सांगू राहुल रागानेच म्हणतो असं कसं सांगावं लागे तर लागेलच तर गौरी लक्ष्मीला दूर लोटत राहुलला म्हणते माझ्या लेकीला यात ओढायची काही गरज नाही राहुल म्हणतो अजून लेख व्हायची आहे मी जर ठरवलं ना तर आत्ता हे लग्न मोडू शकतो गौरी म्हणते मग प्रयत्न करच जीवाला मुकशील राहुल म्हणतो धमकी कुणाला देतेस मी जर ठरवलं ना तर आत्ता तुझा जीव घेऊ शकतो त्याच वेळेला जयदीप पुन्हा जयवंत देशमुखाच्या रूपात तिथे येतो आणि राहुलच्या नावाने मोठ्यानेच ओरडतो लक्ष्मी जयदीपला मिठी मारते तर राहुल गप्प होतो जयदीप विचारतो इथे काय चाललं होतं राहुल घाबरतच सांगतो ती माझी ताई आहे ना ती म्हणाली तुझा जीव घेईन आणि मी तेच गौरीला सांगत होतो मल्हार जयदीपला विचारतो तुमचा प्रवास कसा झाला तुमचं काम झालं का जयदीप विचारतो कसला प्रवास कुठलं काम तर मल्हार इशारा करत विचारतो अहो तुम्ही कामासाठी पुण्याला गेला होतात ना ते काम झालं का तर जयदीप म्हणतो हो आमचं ते काम पुण्याला जाता जाताच झालं पुण्यावरून येता येता आम्हाला पुन्हा पुन्हा या प्रेमेश्वरीची आठवण येत होती आणि म्हणूनच आम्ही लवकर परत आलो तेव्हा उदय म्हणतो साहेब तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या प्रेमेश्वरीवर एवढं प्रेम करता पण तुम्ही जेव्हा बाहेर गेला होतात ना तेव्हा तुमच्या प्रेमेश्वरीला दुसऱ्याच कोणीतरी उचलून घेतलं होतं तेव्हा राहुल उदयला मध्येच गप्प करत म्हणतो गैरसमज झाला होता मिटला आता तेव्हा जयदीप विचारतो कसला गैरसमज ते ऐकून राहुल खूपच घाबरतो त्यानंतर गौरी जयदीपला फ्रेश होण्यासाठी पाठवते तर राहुल गौरीला अडवत म्हणतो तुला काय वाटलं तू त्या जयवंत देशमुखांचं मन जिंकलंस का पण हा राहुल काही चीज आहे ना हे तू अजून ओळखलं नाहीस दोन दिवसात त्याला असा बिराद घेतो ना की तो तुला माझ्या इशाऱ्यावर नाचवायला लावेल गौरी राहुलला धमकी देत म्हणते तू पण मला नीट ओळखलेलं नाहीस माझी दुसरी बाजू तुला कुठे माहिती आहे दोन दिवसात मी पण तुला या घराबाहेर काढून दाखवेन नाही तर नाव सांगणार नाही गौरी असं रागानेच म्हणत तेथून निघून जाते तर इकडे उदय जमिनीबद्दल फोनवर बोलत असतो आणि लगेच काम झालं म्हणून नाचू लागतो वेडी देवकी पण लगेच उदयबरोबर नाचू लागते आणि उदयला विचारते काय हो आपण का नाचत आहोत उदय सांगतो मला लई आनंद झाला म्हणून मी नाचत आहे पण तू का नाचत आहेस देवकी सांगते तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे उदय सांगतो पाचशे एकर जमीन मिळाली आहे देवकी म्हणते मला एक सांगा जमीन घेणार तो म्हातारा पैसे घेणार जमिनीचा मालक मग तुम्हाला काय मिळणार आहे तर उदय म्हणतो अगं मॅड हेड या म्हाताऱ्याकडून दोन टक्के आणि त्या मालकाकडून दोन टक्के मिळणार आहे एवढंच नाही तर आपण त्या म्हाताऱ्याच्या मनात उतरणार आहोत त्या पाचशे एकरात जे काही होईल ना त्यात आपण पार्टनरशिप पण मागूयात असं म्हणत दोघेही पुन्हा नाचू लागतात तर इकडे शेखर आणि जयदीप रूममध्ये असतात गौरी म्हणते जयदीप आता बस झालं पाणी डोक्यावरून जायला लागले त्या राहुलचा निकाल आता लावलाच पाहिजे जयदीप विचारतो काय झालं गौरी सांगते त्याने तुझ्यावर गण रोखली होती लक्ष्मीला घाबरवत खरं काढून घेण्याचा प्रयत्न केला होता आता त्याची सावली पण मला या घरात नको आहे तसं मी त्याला चॅलेंज पण केलं आहे हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे शेखर विचारतो तुम्ही त्याला काय प्रॉमिस केलं गौरी सांगते दोन दिवसाच्या आत मी त्याला या घराबाहेर काढून दाखवणार आणि तुम्हाला जर जमत नसेल ना तर मी त्याला घराबाहेर काढेल जयदीप म्हणतो गौरी त्याला घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल शेखर म्हणतो तो, तो राहुल ना शालिनीचा हुकमी एक्का आहे त्याला जर दूर केलं ना तर शालिनी सैरभैर होणार तिला काहीच करता येणार नाही तर जयदीप म्हणतो आता तो हुकमी एक्का माझा गुलाम झाला आहे त्या शालिनीचं तो काहीच ऐकणार नाही आता त्या दोघांना दूर करण्यासाठी आपल्याला शेवटचा डाव टाकायचा आहे तो पण आजच तर शेखर हसतच म्हणतो आता बघाच एका फोनवर मी त्याची सर्व तयारी करतो आपला दाता राहुल राव निघा आता त्याची बॅगच पॅक करतो असं म्हणत शेखर तेथून निघून जातो जयदीप म्हणतो वा गौरी मला अशीच गौरी बघायची होती ज्या माणसामुळे आपण सहा वर्षाचा वनवास भोगला तो राहुल नुसतं हे घर सोडून जाणार नाही तर अपमानित होऊन मान खाली घालून हे घर सोडून जाणार तुझा शब्द मी खाली पडू देणार नाही हा माझा शब्द आहे तुला ते ऐकून गौरी खूपच खुश होते त्यानंतर जयदीप वर्कआउट करत असतो त्याच वेळेला शालिनी तिथे येते जयदीप रागानेच विचारतो काय काम आहे शालिनी म्हणते काल तुम्ही पुण्याला गेला होतात त्या गडबडीत तिथे काय झालं तुम्हाला माहिती आहे का जयदीप विचारतो काय झालं तर शालिनी विचारते तुम्ही फिरायला गेला होतात तेव्हा तिथे कोणी आलं होतं का जयदीप म्हणतो त्याबद्दल आम्हालाही तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे शालिनी विचारते कशाबद्दल जयदीप सांगतो आमच्या लक्ष्मीला आणि होणाऱ्या बायकोला तेथून सुखरूप घरी आणल्याबद्दल आम्ही तुम्हाला बक्षीस देण्याचं पण ठरवलं आहे ऐकून शालिनी खूश होत मनाशीच म्हणते अरे वा हा फक्त मूर्ती शोधायला गौरीला बावीस कोटी द्यायला निघाला होता मी तर त्याच्या पोरीला आणि बायकोला सुखरूप घरी घेऊन आले आहे त्याचे पन्नास कोटी तरी होतात त्यानंतर शालिनी जयदीपला बक्षीस असू द्या हो साहेब घरच्यांना कुठे बक्षीस देतात का असं नाटक करत म्हणते जयदीप म्हणतो ठीक आहे राहू द्या मग शालिनी म्हणते तरी पण तुमचा मान कसा मोडणार तुम्हाला बक्षीस द्यायचं तर द्या आता तुम्ही एवढे मोठे लोक म्हटल्यावर तुमचं बक्षीस पण लई मोठं असणार जयदीप म्हणतो पण तुला बक्षीस काय मिळणार ते आम्ही नाही तर ही लक्ष्मी ठरवणार लक्ष्मी बाळा सांग तुझ्या अंटीला आम्ही काय बक्षीस देऊ तेव्हा लक्ष्मी विचार करून सांगते बाबा आपण यांना ही साधं राहण्याची शिक्षा दिली होती आता ती शिक्षा मागे घेणं हे पण एक बक्षीसच असू शकतं की नाही शालिनी अंटी तुम्ही आजपासून ओरिजिनल रूपात येऊ शकता आणि हेच तुमचं बक्षीस शालिनी विचारते अजून काय जयदीप तिचा माज उतरवत सांगतो अजून काही नाही निघा इथून तर शालिनी तेथून जाण्यासाठी निघते तेवढ्यात जयदीपला राहुलचा फोन येतो तर तो पार्टनरशिपबद्दल बोलत असतो आता फोन ठेवल्यानंतर शालिनी विचारते कुणाचा फोन होता राहुलचा होता का तेव्हा तुला काय करायचं असं म्हणत जयदीप पुन्हा शालिनीला तेथून हाकलून लावतो त्यानंतर शालिनी तिच्या रूममध्ये साडी व दागिने शोधत असते परंतु तिथे काहीच नसतं तेवढ्यात लक्ष्मी तिथे येते आणि शालिनीला सांगते तुम्हाला ते दागिने आणि साडी मिळवावी लागेल त्यासाठी तुम्हाला एक गेम खेळावा लागेल तुम्ही जर तो गेम जिंकलात तर तुम्हाला सगळं मिळणार उद्याच्या भागामध्ये लक्ष्मी गौरी आणि शालिनीमध्ये बटवा जिंकण्याचा गेम लावते गौरी शालिनीला सांगते आता या गौरीला हार मान्यच नाही पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा